आज माझा वाढदिवस, पण हांवें वाढदिवस मनोवपाचो ना अशें ठरयिल्लो. हांवें वाढदिवसाच्या निमित्तान बेजिकली ज्या आदिलो हॉस्पिटलांत हांव आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून काम करतालो, सेम त्याच पद्दतीन परत एकदां हांव जरी मुख्यमंत्री आसतो जाल्यार बाय प्रोफेशन आयुर्वेदीक डॉक्टर आसा. आनी आज देशभर COVID-19 विरोधात फ्रंट लायनीचेर जर कोण लढटा जाल्यार ते दोतोर, नर्सीस, पॅरामेडिकल स्टाफ, म्हणजे सगळे मॅडिकल रिलेटेड स्टाफ. आनी त्यांचेर हल्लो जावप, वेगवेगळे कडे देशांत वेगवेगळे कडे डॉक्टरांचेर आनी स्टाफा मॅडिकल स्टाफाचेर हल्लो जालो, हे निशेधार्थ आसा. टू सपोर्ट फॉर द मॅडिकल फॅटर्निटी, फॉर द फ्रंट लायन वॉरियर्स, हांकां सपोर्ट करपा खातीर हांवें म्हज्या वाढदिवसाचो दीस वा पूर्ण आदेशभर वो आजिलो हॉस्पिटलांतल्या ह्या हॉस्पिटलांत स्पेंड करपाचो ठरयलो. म्हणटा की ह्या सरकारान नवीन जो GR काडला, माननीय मोदीजी, माननीय अमित शाह हांच्यांनी जो GR काडला, इज टू सपोर्ट. म्हणजे जर एखादो कोणी मॅडिकल फॅटर्निटींतल्या लोकांचेर जर हल्लो करीत जाल्यार ताका जे 1 वर्सापासून 7 वर्सां पर्यंत कैद जावं शकता. आनी तांचेर आशिल्ली केस ही विदीन 1 year ती केस जी आसा ती रिझॉल्वूय जातली. ही खूब बरी गजाल आसा. माननीय मोदीजीन आनी अमित शान जो स्टेप घेतला, म्हणजे अंडर द नॅशनल डिजास्टर हाज्या सकयल जो स्पेशल ऑर्डिनन्स काडला, ताजें हांव स्वागत करतां. आनी बींग इन अ मॅडिकल प्रोफेशन ताजी नितांत गरज आसा. योगायोगान गोंयांत आमच्या स्थिती खूब बरी आसा की गोंयांत सगळे जाण मॅडिकल प्रोफेशन आतां सगळ्या लोकांक रिस्पेक्ट करता, सगळे जाण सपोर्ट करता. बट देशभरांतल्यान आमकां ही मॅसेज दिवपाक जाय की आमी सगळ्या लोकांनी फ्रंटलायन वॉरियर्सचे सगळे जे दोतोर आसा हांकां सपोर्ट करपाक जाय, ते कोरोना मुक्त करपा खातीर. माननीय मोदीजीच्या म्हणणे कोरोना हारेगा देश जितेगा. आनी हाज्या खातीर जर 24/7 जर कोण काम करता आसत जाल्यार आमचो मॅडिकल स्टाफ, म्हणजे डॉक्टर्स पासून पॅरामेडिकल स्टाफ, हे सगळे जाण काम करता. आनी तांकां सपोर्ट करपा खातीर आयचो म्हजो बर्थडे आय एम डेडिकेटींग फॉर माय मॅडिकल स्टाफ दोज आर वर्कींग फॉर द कोरोना, दोज आर वर्कींग फॉर द कोवीड. ही मॅसेज पुराय देशभर वयची की त्या निमित्तान आमच्या पुराय मॅडिकल फॅटर्निटीच्या फाटल्यान देश उबो आसा. फक्त म्हणजे पॉलिटिशियन किंवा राज्यकर्ते सरकार उबे ना, जाल्यार ह्या देशातले सगळे लोक आमी फ्रंटलायन वॉरियर्स जे आसा तांच्या फाटल्यान उबे रावपाक जाय. हांव गोंयच्या लोकांचे धन्यवाद म्हणटा की प्रत्येक फावटी मॅडिकल स्टाफाक आमच्या सपोर्ट करीत आयिल्ले आसा. हाज्याय फुडें अशाच पद्दतीचो सपोर्ट करचो. हांव म्हजे 2008 हांव दोतोर मोहनदास पेडणेकर हांगा आसा, इज MS ऑफ दीस हॉस्पिटल. हांव जेन्ना OPD करतालो तेन्ना दोतोर मेडिसीन OPD आसतालो. म्हज्या बरोबर जॉयन जाल्लो बाब समीर सडेकर, आयुर्वेदीक फिजिशियन. आज हांवें पयलीं दोतोराच्या बरोबर पुराय हॉस्पिटलाचो राउंड घेतलो, कॅज्युलिटी पासून सगळे वार्ड हे पळयले. आनी ताज्या उपरांत आयुर्वेदीक OPD बसून एक आयचे 8-10 पेशंट आशिल्ले. हांवें डॉक्टर समीराक म्हटलें की आयचे पेशंट हांव पळयतां, तूं पळोवं नाका. योगायोगान खूब वर्सांनी परत एकदां पेशंट पळोवपाचो योग आयलो. आमचे मंत्री बाब मायकल लोबो मुद्दामून ताका कळ्ळें की हांव हांगा आयलां, म्हणून ही ऑल्सो कम टू सपोर्ट. म्हणजे ताणें म्हटलें की तूं जर बर्थडे हांगासर आयला आसत जाल्यार आपूणय बी तुका वीश करपाक हांगासरूच येता. हांव ताजें हांगा स्वागत करतां. बट खूब बरें दिसलें 2008 उपरांत पयलेच फावटी आजिलोच्या OPD बसपाचो योग, बसपाची संदी म्हाका मेळ्ळी. बट ह्या निमित्तान हांव गोंयच्या लोकांक सांगूंक सोदतां, आमी जरी कोवीड मुक्त जाल्यार आयच्या घडीक एकूय पेशंट कोवीड पॉझिटिव्ह ना, खूब बरी गजाल आसा. आनी ताज्या फाटल्यान एफर्ट्स आमच्या कोवीड हॉस्पिटलाच्या टिमीचे, डॉक्टर एडविन गोम्स, परत एनास्थेशलिस्ट, ENT आनी आमच्या ESI हॉस्पिटलाचे पुराय स्टाफ, हांचे खरोखरच आभार मानपाक जाय, धन्यवाद म्हणपाक जाय. त्याच बरोबर आमी म्हणटा की आमचो पॅरामेडिकल स्टाफ, पॅथोलॅब, डॉक्टर सावियो, हेय सगळे आसा. इतकेच ना तर आतां ज्यांच्यांनी सर्वे केल्ल्या त्या पुराय सर्वे टीम, आनी आमी सुरू केल्लें हांगासरूय बी आजिलो हॉस्पिटलांत सुद्दां आमी सॅम्पल कलेक्ट करता. आमचो टेस्टींग लॅब फेसिलिटीज आजिलो हॉस्पिटलांनी अवेलेबल आसा. हांवें तेंय चॅक केलें आमच्या पॅथोलॅब डॉक्टरा कडेन हांव मेळ्ळो. हांव डेलीची सॅम्पल्स तांकां विचारता कडेन आमचे कडेन हांगासरूय 130 कॅपेसिटी आसा की ते पॅथोलॅब टेस्ट करूं शकता. सर्वे केल्ल्यांची सॅम्पल सगळीं आतां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी चॅक केली वयतली. आनी कोवीड परत आनी एक पॉझिटिव्ह कोणूच जावचो न्हू आसत जाल्यार आमचो अलर्टनेस आसपाक जाय. आमी सगळ्यांनी अलर्टनेस जर दाखयलो जाल्यारूच गोंय जें आसा हे कोवीड मुक्त उरतलें. पूण परत एकदां हांव म्हज्या सगळ्या मॅडिकल प्रोफेशनांतल्या सगळ्या दोतोरांक हांव अभिनंदन करतां आनी तांचे उपकारूय आटयतां की गोंय तेंच्यांनी कोवीड नॅगेटीव करपा खातीर, 7 पॉझिटिव्ह पेशंट आसले नॅगेटीव करपा खातीर. आनी आज सगळे मॅडिकल फॅटर्निटी
हॉस्पिटल डॉक्टर्स ये कोविडा खातीर काम करता तंचा अभिनंदन करता आणि सगळ्या गोयकारांनी तंका सपोर्ट दिवपाक जाय। पुराय देशभर आमच्या कोविड वॉरियर्स फ्रंटलाइन वर्कर्स ओ मेडिकल टीम वी नीड टू सपोर्ट पुराय देशात सपोर्ट करतो इतकेच मागतो। म्हाका दिसता तांच्यांनी थर्मल गन घेवपाक जाय, थर्मल गनाची अवेलेबिलिटी स्टेटीज वाडयल्या। आमी हे लोकांच्या सेफ्टीनुसार सांगलां, लोकांक त्या कंपनीन काम करताले मिनिमम तांच्यांनी म्हणजे थर्मल गनाचे तरी टेंपरेचर पळोवनूच तांकां भितर घेवपाक जाय। इट इज एन MHA नॉर्म्स, ओके, वी नीड टू फॉलो डेट। अवेलेबिलिटी गव्हर्नमेंट करपाचो प्रयत्न करतली। ओके, आमी एक कित तरी सिस्टम तांकां लावपाक तांच्यांनी सोशल डिस्टन्सींग पाळपाक जाय। हांव एक गजाल सांगता, प्रत्येक फावटी लोक सरकाराक जबाबदार धरता, खरें म्हणजे लोकांची जबाबदारी आसा। जेन्ना आमी थोडेशें प्रोविजन दिलां, थोडेशें दिलां आसत जाल्यार तें लोकांनी सोशल डिस्टन्सींग सांबाळून सगळें करप। नाव हँड स्पोर्ट्स द सोशल डिस्टन्सींग इज द लायफ स्टायल। आमकां एक कळूंक जाय की कोरोना मुक्त जालो म्हणजे एकामेकाक तेंकोन उबें रावपाचें न्ही, ही लायफ स्टायल जावपाक जाय। आमकां एकामेकाक तेंकपाक जायना, आमी डिस्टन्स जो आसा वो दवरपाक वो कंपलसरी दवरपाक जाय। अरे हांव तेंच सांगता, म्हणजे तुमकां प्रत्येकाक पुलीस वसो म्हणजे पुलिसानूच सांगूंक जाय अशें गरज ना। शेवटी आपआपली जबाबदारी आसा, प्रत्येकान जबाबदारीन वागपाक जाय आसत जाल्यार त्या खातीर जे सोशल डिस्टन्सींग हे नॉर्म्स कोविडा पासून पयस रावतले आसत जाल्यार आमीच सांबाळपाक जाय। येता त्या 3 तारखे पर्यंत लॉकडावन राज्यातलो कंटिन्यू उरतलो, ओके, थोडोसो शिथील जाला कारण वेगवेगळे कडेन आमी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी सुरू जाल्ल्या कारणान जाला। त्या खातीर प्रत्येकान काळजी घेवप गरजेचें आसा। थँक्यू। एक म्हणजे सध्या पहिली पेशंट कमी असा, कॅज्युअल्टी पेशंट ना, ओके, म्हणजे कोरोनाच्या भयान लोकांची बाकीची दुयेंता तशी खूप बरी झाली असा म्हणपाक काय हरकत ना, कारण ॲक्सिडेंटल केसीस ना, बाकीचे ना। हा दोतोराकूय विचारतालो, इवन जो आमच्या मेडिकल स्टाफान सगळ्या जाणांक 2-2 महिन्याची वखदां दिल्ल्या कारणान तेका परत परत येवचें पडना, बट एक आदिलो हॉस्पिटला खातीर ICU ची अत्यंत गरज असा। हांव दोतोरा कडेन उलयलां, आमकां जर हांगासर ICU सेटअप केलो जाल्यार आमकां GMC च्या ऐवजी हांगासरूच करपाक जातलें। आमचे MS दोतोर पेडणेकर हांचोय प्रयत्न आसा, सरकार म्हणून हांवूय म्हणजे एफर्ट्स घालून हांगासर ICU बेगिनात बेगीन सुरू करपाचो प्रयत्न आसतलो।